आणि असं प्रेझेंट करणं याच्यातली जी एक धाकधूक आहे, याच्यामध्ये जे एक अहम बाजूला ठेवून करावं लागतंच, पण ती एक स्टेज गेली आणि आता तुझे लाखो करोडो फॅन्स आहेत आणि ते आवाजाचे आहेत. अनेकांना कदाचित चेहरा माहिती नसेल पण ते आवाजाचे हे चाहते आहेत. तर मला असं वाटतं की हा आवाज आणि हा व्हॉइस ओव्हर याचा एखादा डेमो आम्हाला आवडेल. अरे वा. किंवा तुझ्या एखाद्या अतिशय आवडीच्या पुस्तकाची समरी असं काहीही. आता जे पुस्तक वाचलं त्याचे मी थोडक्यात, जसं माझा छंद आहे की एक काही भन्नाट आयडिया असेल तर मी ते लिहून काढतो आणि मित्रांना शेअर करतो. हाय गाईज, आय एम अमृत देशमुख, युअर बुकलेट गाय, अँड टुडेज बुक इज द 4 आवर वर्क वीक, रिटन बाय माय फेवरेट ऑथर टिमोथी फेरिस. ही नाईसली एक्सप्लेन्स द पॅशन सिनॉनिम, पॅशनचा खरा अर्थ. लेट्स अज्यूम वी हॅव 10 गोल्स अँड वी अचीव देम. What is the desired outcome that makes all the effort worthwhile? The most common response is happiness. I no longer believe this is a good answer. There is a more precise alternative that reflects what I believe the actual objective is. What is the opposite of happiness? Sadness? No. Just as love and hate are sides of the same coin, so are happiness and sadness. Crying out of happiness is a perfect illustration of this. The opposite of love is indifference, and the opposite of happiness is boredom. Excitement is the more practical synonym for happiness. When people suggest you follow your passion, they're actually referring to the same concept, excitement. The question you should be asking isn't what do I want or what are my goals, but what would excite me? खूपच छान. हा, खूप छान वाटलं हे ऐकताना. आणि ज्या ज्या मगाशी व्हॉइस मॉड्युलेशनच्या तू गोष्टी करत होतास किंवा जो अभ्यास तो दिसू शकतो, किंबहुना ज्यांनी बुकलेट ऍप ऐकली आहे त्यांनाही कदाचित कळलं असेल की 4 वर्षापूर्वीचं रिव्ह्यू किंवा 4 वर्षापूर्वीचा ऑडिओ आणि आत्ताचा ह्याच्यात एक आमूलाग्र बदल आहे.